आज सोळा जुलै दोन हजार तेवीस आहे आणि पाऊस होत असल्यामुळे मी नदीला आलेलो आहे खरं म्हणजे सकाळपासून थोडा थोडा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे वातावरण निसर्गरम्य झालेलं आहे पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आता मी एक गोष्ट सांगतो दोन हजार तेरापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत नदीकाठात काही बदल झालेला नाही सर्व गोष्टीत बदल झालेला आहे सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहे मी सुद्धा मोठ्या प्रमाणावर चेंज झालेलो आहे परंतु नदीकाठ आजही तसाच आहे मला नदी लिहायला खूप आवडतं याचं कारण नदीला येणं डोंगरावरचा एवढं अवघड नसतं पाय यायचं नदी बघायची पोहायचं आणि घरी जायचं इतकं सोपं असतं मी मागील वर्षी यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ टाकले होते आणि त्या व्हिडिओंना एक वर्ष झालेलं आहे एक वर्षाचा काळ इतक्या पटकन निघून गेला कळलं पण नाही आपलं आयुष्य पण असंच आहे की खूप पटापट वेळ निघून जातो पण आपल्याला समजून येत नाही तर आता दोन हजार तेवीस पण सहा महिने शिल्लक आहेत या सहा महिन्यांनी दोन हजार चोवीस चालू होणार आहे आणि मला असं वाटतं आहे की टाईम खूप फास्ट जातो आहे टाईम फास्ट जातो आहे ही समस्या नसून जेवणात फार मोठे बदल होत नाही ही मोठी समस्या आहे तर जीवनात थोडेफार बदल झाले तर टाईम किती फास्ट गेला तरी आपल्याला अडचण नाही नदी तर अतिशय सुंदर आहे आणि नदी मला खूप आवडते याचे कारण की नदी ही जिम आहे इथे खूप झाडं आहेत इथे शांत वातावरण आहे असं वाटतं की दोनशे तीनशे पाचशे वर्ष मागे येऊन आलेलो आहे असा काळ आहे आधुनिकतेपासून दूर आहे त्याच्यामुळे नदीला येणे मला खूप आवडतं जर भीमा नदी सोडली तर इतर कोणती गोष्ट मला अट्रॅक्टिव्ह किंवा चांगली वाटते त्याचं कारण शोधायला गेलं तर मला दुसरी कोणती गोष्ट अशी सापडली नाही नदीपेक्षा की जी मला खूप आवडते कारण माझ्याजवळ पैसे नाही की मी डोंगराला जाऊ शकतो एखाद्या लांब लांब माळेशेज घाट नाणे घाट मी गरीब माणूस आहे त्याच्यामुळे मी नदीला येणं पसंत करतो नदीमुळे माझे किती पैसे वाचलेत याचा विचार पण मी करू शकत नाही तर मी दररोज नद्याला येऊ शकतो आणि नदी खूप सुंदर आहे एखाद्या पर्यटन स्थळासारखीच नदी आहे त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नसले तरी मी फुकाटमध्ये पर्यटन करू शकतो फिरायला पैसे लागतात पण नदीला फिरायला पैसे लागत नाही झिरो रुपयामध्ये आपण फिरून घेऊ शकतो तुम्हीच सांगा महाबळेश्वरला डोंगर आहेत तर आमच्या इथे पण डोंगर आहेत छोटे आहेत आए पण आहेत इथे पण तल तिकडे तलाव असतील तर इकडंसुद्धा नदी आहे स्वच्छ आहे तर एखादं स्थळ कितीही सुंदर असलं तरी ते, आपलं सुद्धा काही कमी नाही त्याच्यामुळे झिरो रुपयात जर फिरायचं असेल तर भीमा नदीशी आहे पर्याय नाही म्हणून मी भीमा नदीवर माझं यूट्यूब चॅनल डेडिकेट केलं आहे परंतु भीमा नदी खेडपासून तर चाचकामा धरणापर्यंत बघून झाली आहे त्याच्यामुळे भीमा नदीचं मी जास्त व्हिडिओ टाकणार नाही आता मला नवीन विषयात जायचं आहे असं वाटतंय की स्वतःचे रेल बनवून टाकावेत चला धन्यवाद आता मी जातोय घरी कारण अशी कामं आहेत